निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। सांगली जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच, आटपाडी तालुक्यातील एकाचा कोरोनाने मृत्यू। गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे। आज तब्बल 27 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत। आज आटपाडी तालुक्यातील काणकत्रेवाडी येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे। यात आटपाडी तालुक्यात 3, जत तालुक्यात 4, मिरज तालुक्यात 3, शिराळा तालुक्यात 2, कवठे मंगळ तालुक्यात 1 व सांगली महापालिका क्षेत्रात 12 असे एकूण 27 रुग्ण सापडले आहेत। कोरोनाबाधित रुग्णांची आजची संख्या 589 इतकी आहे, तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 289 इतकी आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय। प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा।